नमस्कार मित्रांनो स्वागत आहे परत एकदा तुमचे तुमच्या आवडते चॅनल हॅलो टीचरमध्ये तर तुमच्या डिमांडनुसार मी दुसरा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे जसे की तुमची डिमांड होती भरपूर लोकांचे प्रश्नसुद्धा होते की सातशे बहात्तर पोस्टची जी प्रोसेस आहे ती कुठे थांबलेली आहे ट्यूटचा टीचा निकाल अजून का लागलेला नाही अशा भरपूर प्रश्नाचे इथे उत्तर घेऊन मी आलेलो आहे माझ्या माहितीप्रमाणे मी इथे तुम्हाला इन्फॉर्मेशन देत आहे ठीक आहे तर तुमची जे डिमांड होती की इलेक्ट्रिशियनवरती एक स्पेशल व्हिडिओ घेऊन या ते पण सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे सोबतच आणखी बाकीची इन्फॉर्मेशन जी महत्त्वाची असणार आहे तुमच्याकरता सुद्धा तुम्हाला याच्यात बघायला मिळणार आहे ठीक आहे त्याच्यामुळे व्हिडिओला स्क्रिप्ट न करता शेवटपर्यंत नक्की बघा ठीक आहे तर याच्यामध्ये बघा मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला जे हायलाईट आहे या व्हिडिओमध्ये बघायचे आहे तर डी बी टी आय टी इन्स्ट्रक्टर आणि सातशे बहात्तर पोस्ट इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन इथे मी घेऊन आलेला आहे याच्यामध्ये पॉईंट नंबर वन बघा आय टी इन्स्ट्रक्टर वेटिंग लिस्ट अपडेटबद्दल तुम्हाला माहिती देणार आहे सोबतच माहिती घ्यायची आपल्याला व्हिडिओमध्ये सातशे बहात्तर पो पोस्टची जी प्रोसेस आहे ते कुठे थांबलेली आहे नंतर आहे की सातशे बहात्तर शी बी टी टू रिस्पॉन्स शीट अजूनपर्यंत का आलेली नाही सातशे बहात्तरचे अंडर व्हेरिफिकेशनचे विद्यार्थी आहे त्यांचं काय होणार आहे आय नंतर आय इन्स्ट्रक्टर ह्युमन डिटेल्स इलेक्ट्रिशियन टेटची ते पण उद्या घेणार आहे सोबत इलेक्ट्रिशियन टेटच्या हुमेन डिटेल्सबद्दलच बाकीचे जे अदर आहे त्याच्यासुद्धा त्याचीसुद्धा आपण तिथे डिटेल्स बघणार आहोत ठीक आहे आणि ऑल अदर डिटेलमध्ये बाकीच्या इन्फॉर्मेशन आपण बघणारच जे तुमचे प्रश्न होते ठीक आहे तर अशा प्रकारचा हा व्हिडिओ इम्पॉर्टंट असणार आहे मित्रांनो त्याच्यामुळे व्हिडिओला स्क्रिप्ट न करता शेवटपर्यंत नक्की बघा तुमचा जो रिस्पॉन्स आहे तो आमच्यासाठी फार लाभदायक होत असतो त्याच्यामुळे तुमचे जे रिस्पॉन्स आहे ते, ते शेवटपर्यंत येऊ चॅनलला आणि चॅनलला ला, लाईक आणि सबस्क्राईब सर करतो प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा ठीक आहे तर आता बघूया अरे मित्रांनो सर्व डिटेल बघण्या अगोदर आपण जी इन्फॉर्मेशन आहे आय टी आय इंट्रक्शन मुंबई डिव्हिजन आणि बाकीचे जे सहा डिव्हिजन आहे त्याच्याबद्दल सर्व इन्फॉर्मेशन आपण इथे बघणार आहोत की इलेक्ट्रिशियन ट्रेडला ज्या चान्स आहे त्या प्रकारे राहणार आहे तर टोटल इन्फॉर्मेशन बघण्या अगोदर आपण अगोदर सर्वात अगोदर ज्या मुंबई डिव्हिजनच्या महिलांसाठी राखीव जागा आहे त्या महिलांकरता एक थोडासा छोटासा व्हिडिओ याच्यामध्ये आपण बघणार आहोत नंतर सोबतच बाकीचे जे कॅटेगरी आहे त्याच्यासोबतसुद्धा आपण इथे व्हिडिओ बघणार आहोत याच्यामध्ये व्हर्टिकल रिझर्वेशन आणि हॉर जनरल रिझर्वेशन याच्यामधून टोटल डिव्हिजनला म्हणजे साय डिव्हिजनला महिलांकरता जागा किती आहे आणि किती चान्स त्यांच्या बनू शकतात वेटिंग लिस्टमध्ये आणि आणखी काही वेटिंग लिस्ट येण्याचे चान्सेस आहेत का हे आता आपण याच्यात बघणार आहोत सर्वप्रथम इलेक्ट्रिशियन बघा तर रिलेक्ट्रेशन टेटबद्दल बघा मित्रांनो जी हेडिंग दिली आहे की आयटी इन्स्ट्रक्टर मुंबई डिव्हिजन महिलांकरता राखू जागा ह्या फक्त मुंबई डिव्हिजनचा राहणार आहे अशा टोटल आपण साई डिव्हिजनच्या जागा बघणार आहोत टोटल जागा बघणार आहोत नंतर पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन याच्यामध्ये आपल्याला घ्यायचे हो आहे त्याच्यामुळे व्हिडिओ थोडा लाभ होणार आहे ठीक आहे तर याच्यामध्ये कॅटेगरीचा एक कॉलम आहे आणि राखीव जागा टोटलचा एक कॉलम आहे ठीक आहे याच्यामध्ये मुंबई डिव्हिजनमध्ये बघा मित्रांनो जी एस सी कॅटेगरी दिसत असेल तुम्हाला कॅटेगरी कॅटेगरीकरता एक जागा मुंबई डिव्हिजनमध्ये आहे महिलांकरताची गोष्ट करताय फक्त महिलांच्या जागा इथे मी सांगत आहे तुम्हाला बाकीच्या ज्या जागा आहे त्या व्हिडिओच्या शेवट शेवट मी तुम्हाला सांगणार आहे काय ठीक आहे नंतर एस टी करता मुंबई डिव्हिजनमध्ये एक जागा आहे ठीक आहे एस सी कॅटेगरी करता एक आणि एस टी कॅटेगरी करता एक ठीक आहे विजय ए करता जागा नाही आहे मित्रांनो एन टी बी करता जागा नाही एन टी सी करता जागा नाही एन टी डी करता जागा नाही एस एसबीसी करता जागा नाही ओबीसी करता तुम्हाला इथे दिसत असेल ओबीसी करता तीन जागा मुंबई डिव्हिजनमध्ये महिलांकरता राखीव आहे डब्ल्यू एसमध्ये चार जागा मुंबई डिव्हिजनमध्ये महिलांकरता राखीव आहे आणि ओपनमध्ये सात जागा महिलांकरता राखीव आहे मुंबई डिव्हिजनमध्ये अशा टोटल जागेचा जर विचार केला आपण तर महिलांकरता सतरा जागा एवढ्या पण कॅटेगरीमधून राखीव आहे म्हणजे टोटल सतरा जागा आहे ठीक आहे हॉरिजेंटल रिझर्वेशनमध्ये येत असतं महिलांचं जे रिजर्वेशन आहे ठीक आहे जे कॅटेगरीचे रिझर्वेशन आहे ते व्हर्टिकल तो रिझर्वेशनमध्ये तो येत असतं टोटल सतरा जागा महिलांकरता मुंबई डिव्हिजनमध्ये राखीव आहे ठीक आहे याच्यानंतरचं डिव्हिजनो ते आहे पुणे डिव्हिजन तर पुणे डिव्हिजनमध्ये महिलांकरता किती जागा इलेक्ट्रिशन पदाकरता आहे ते आता आपण बघणार आहोत तर तुमचं जी डिमांड होती इलेक्ट्रिशियन टेडवरती व्हिडिओवरती त्याचा व्हिडिओ मी थोडा घेऊन आलेलो आहे लेट का होईना पण घेऊन आलेलो आहे थोडा वेळ लागतो व्हिडिओ बनवायला आणि माहिती इन्फॉर्मेशन काढायला त्याच्यामुळे व्हिडिओ थोडा लेट मिळतो ठीक आहे तर याच्यामध्ये बघा कॅटेगरी तुम्हाला आणि राखीव जागा पुणे डिव्हिजनची मी गोष्ट करताय याच्यामध्ये एस सी करता, करता महिलांसाठी दोन जागा राखीव आहे ए सी कॅटेगरीकरता एस टी कॅटेगरीकरता पुणे डिव्हिजनमध्ये एक जागा राखीव आहे विजय करता पुणे डिव्हिजनमध्ये एक जागा राखीव आहे ठीक आहे नंतर जर एन टी बीचा विचार केला तर जागा नाही आहे एन टी सीच्या जागा नाही आहे एनटी च्या जागा नाही एसबीसीच्या जागा नाही ओबीसीची एक जागा आहे मुंबई डिव्हिजनमध्ये सॉरी पुणे डिव्हिजनमध्ये मुंबईची ओबीसीची एक जागा आहे ईडब्ल्यू एस कॅटेगरीला एक जागा आहे वुमनची गोष्ट करतो आपण आणि ओपन कॅटेगरीला दोन जागा आहे ठीक आहे वुमन महिलांकरता राखीव टोटल जागाचा जर विचार केला आपण पुणे डिव्हिजनमध्ये तर आठ जागा ह्या महिलांकरता राखीव आहे ठीक आहे याच्यानंतरचं डिव्हिजन राहणार रह आहे मित्रांनो आपले ते राहणार आहे नाशिक डिव्हिजन तर नाशिक डिव्हिजनमध्ये बघा एस सी कॅटेगरीमध्ये महिलांकरता जी, है। जी जागा राखीव आहे ती एक जागा राखीव आहे एस टी कॅटेगरीमध्ये महिलांकरता जी जागा जागा राखीव आहे नाशिकमध्ये ती एक जागा राखीव आहे वी जे एमध्ये जागा नाही आहे वि एन टी बीमध्ये जागा नाही एन टी सीमध्ये जागा नाही एन टी डीमध्ये जागा नाही सीला जागा नाही नंतर आहे ओबीसी तर ओबीसीमध्ये बघा मित्रांनो एक जागा महिलांकरता राखीव आहे ईडब्ल्यू एसमध्ये एक जागा महिलांकरता राखीव आहे करता चार जागा महिलांकरता राखीव आहे टोटल जागेचा विचार केला तर याच्यातसुद्धा आठ जागा महिलांकरता राखीव आहे ठीक आहे याच्यानंतरचे डिव्हिजन बघून मित्रांचे डिव्हिजन आहे ते आहे औरंगाबाद डिव्हिजन तर औरंगाबाद डिव्हिजनमध्ये बघा ए सी करता एक जागा राखीव आहे महिलांकरता एस करता जागा नाही आहे व्ही जे ए करता जागा नाही एन टी बी करता जागा नाही एन टी सी करता जागा नाही एन टी डी करता जागा नाही एस बी सी करता जागा नाही ओ बी सी करता तुम्हाला दिसत असेल तर ओबीसी करता तीन जागा महिलांकरता राखीव आहे डब्ल्यू एस करता दोन जागा महिलांकरता राखीव आहे ओपन करता दोन जागा महिलांकरता राखीव आहे टोटल जागाचा जर विचार केला तर आठ जागा राखीव आहेत ठीक आहे या डिव्हिजनला याच्यानंतरच्या डिव्हिजन आहे मित्रांनो अमरावती डिव्हिजन तर अप्र अमरावती डिव्हिजनमध्ये बघा कॅटेगरीमध्ये एस सी कॅटेगरीमध्ये महिलांकरता एक जागा राखीव आहे एस टी कॅटेगरीमध्ये एक जागा राखीव आहे विजेला जागा नाही ना एन टी, ना टी बी ला जागा नाही एन टी सीला जागा नाही एन टी डीला जागा नाही आणि एस बी सीला सुद्धा जागा नाही यानंतर आहे ओबीसी करता चार जागा राखीव आहे महिलांची गोष्ट करत आहोत ईडब्ल्यू एस ला एक जागा राखीव आहे आणि ओपनला एक जागा राखीव आहे टोटल जागेचा जर जागे विचार केला आपण अमरावती डिव्हिजनला त्याच्यात सुद्धा टोटल आठ जागा करता जा या महिलांकरता राखीव आहे ठीक आहे याच्यानंतरचा डिव्हिजन बघा शेवटचा डिव्हिजन आहे सहाव्या नंबरचं ते आहे मित्रांनो नागपूर डिव्हिजन तर नागपूर डिव्हिजनमध्ये बघा एस सी कॅटेगरीला दोन जागा महिलांकरता राखीव आहे एस टी कॅटेगरीला एक जागा महिलांकरता राखीव आहे विजेला एक जागा महिलांकरता राखीव आहे ठीक आहे याच्यानंतर एन टी बीला ला जागा नाही एन टी सीला जागा नाही एन टी डीला जागा नाही सीला जागा नाही ओबीसीला दोन जागा महिलांकरता राखीव आहे नंतर ई डब्ल्यू ला एक <take on die religion> जागा महिलांकरता राखीव <take on the ministry> आहे ओपनला चार जागा महिलांकरता राखीव आहे आणि टोटल जागेचा जर विचार केला तर याच्यामध्ये अकरा जागा ज्या आहेत त्या नागपूर डिव्हिजनला महिलांकरता राखीव आहे ठीक आहे तर असा महिलांकरता राखीव जागा सहा डिव्हिजन मिळून आहे मित्रांनो तर सहा डिव्हिजन मिळून महिलांना किती जागा आहे ते आता आपण बघतो मित्रांनो आय टी आय इंस्ट्रक्टर ऑल डिव्हिजन महिलांकरता राखीव जागा इलेक्ट्रिशियन ट्रेडच्या म्हणजे साई डिव्हिजनमधून इलेक्ट्रिशियन ट्रेडला कोणत्या कॅटेगरीला किती जागा राखीव आहे ते महिलांकरता आपण बघणार आहोत त्याच्यामध्ये बघा एस सी कॅटेगरीला साई डिव्हिजन मिळून टोटल आठ जागा आहेत एस टी कॅटेगरीला साई डिव्हिजन मिळून टोटल पाच जागा महिलांकरता राखीव आहेत ला सहा डिव्हिजन मिळून टोटल दोन जागा करता राखीव आहे एन टी बीला तुम्हाला इथं दिसत असेल मित्रांनो जागा नाही एन टी सीला जागा नाही एन टी डीला जागा नाही एस बी सीला जागा नाही म्हणजे सहाय्य डिव्हिजनमध्ये या चार एक काठला जागा नाही आहे ठीक आहे याच्यानंतर तुम्हाला बघता येईल मित्रांनो ओबीसीला सहाय्य डिव्हिजन मिळून चौदा जागा राखीव आहे डब्ल्यू एसला दहा जागा राखीव आहेत ओपनला वीस जागा राखीव आहेत टोटल जागेचा जर विचार केला आपण सहा डिव्हिजन मिळून तर एकोणसाठ जागा ज्या आहेत त्या महिलांकरता राखीव आहे ठीक आहे तर हा व्हिडिओ जो मी बनवत आहे मित्रांनो तोपर्यंत जी आहे ती अपडेट माहिती जेवढी होती तेवढी मी व्हिडिओ बनवत आहे आता पर बन परत व्हिडिओ बनवायच्या वेळेपर्यंत कसल्याही प्रकारच्या डिव्हिटीनं परत जे सर्कुलर आहे ते जारी केलेलं नाही ठीक आहे नाही तर तुम्ही उगाच परत कमेंट करा की सर सर्कुलर आले म्हणून तर ह्या टायमापर्यंत कसल्याही प्रकारचे सर्कुलर आलेले नाही आहे ठीक आहे आता वेटिंग लिस्ट कशाप्रकारे क्लिअर होणार आहे ते आपण बघणार आहोत बाकीचे जी महिलांची इन्फॉर्मेशन झाल्यानंतर मित्रांनो तुमच्याकडे एक थोडीशी इन्फॉर्मेशन बाकीच्या स्टुडंटकरतासुद्धा घेऊन येत आहे जे ऑल स्टुडंट आहे तर त्याच्याकरता बघा आयटी इन्स्ट्रक्टर कॅटेगरी वाईज सिलेक्शन चान्स जे होते सर्वात अगोदर त्याच्यावरती आपण एक व्हिडिओ बनवलेला होता याच्यामध्ये तुम्हाला कास्ट जागा लास्ट नंबर आणि मार्क दिसत असेल ठीक आहे तर ओपनमध्ये सदुसष्ट जागा होता मित्रांनो आणि सदुसष्ट जागेकरता सदुसष्टव्या क्रमांकाचा लास्ट नंबर जर आपण पकडला तर एकशे सासष्ट पॉईंट चौऱ्याऐंशी जो सदुसष्टव्या क्रमांकाचा विद्यार्थी आहे तो जात होता ठीक आहे बरोबर आहे नंतर करता जर त्रेचाळीस जागा आपण पकडल्या ओपनमध्ये तर याच्यामध्ये लास्ट नंबर एकशे तेवीस होता आणि एकशे एकोणसाठ पॉईंट तेरा लास्ट नंबर म्हणजे एकशे तेवीसव्या नंबरचा विद्यार्थी होता ठीक आहे नंतर एसशी कॅटेगरी जनरलची मी गोष्ट करत आहे तर एसशी कॅटेगरीमध्ये पंचवीस जागा त्यांच्यापैकी पंचवीसव्या नंबरला जो होता तीनशेव्या क्रमांकाचा विद्यार्थी होता एकशे चौपन्न पॉईंट पंचावन्न मार्क त्याला होता ठीक आहे एस टी कॅटेगरी सोळा जागा तर सातशे ब्याऐंशी क्रमांकाचा जो विद्यार्थी होता त्याला सोळाव्या नंबरला त्याला एकशे चौवेचाळीस मार्क होते नंतर आहे वी ए पाच जागा टोटल होत्या त्याच्यामध्ये एकशे चौदा नंबरचा जो विद्यार्थी आहे त्याला एकशे बासष्ट पॉईंट चौवेचाळीस मार्क टोटल होते नंतर एन टी बी तर एन टी बीचा विचार केला तर पाच जागा टोटल होता तर दोनशे सव्वीस इथं महिलांचा विचार नाही केला जात आहे सर्व जागांचा मी सांगत आहे तुम्हाला पूर्ण ज्या जागा जा 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 आहे कॅटेगरी वाईज त्याचा मी तुम्हाला सांगत आहे ठीक आहे एन टी बीमध्ये बघा पाचवा नंबरचा जो विद्यार्थी होता दोनशे सव्वीसव्या नंबरचा मेरिट होता एकशे सत्तावन्न पॉईंट तेरा मार्क त्याला होते एन टी सीमध्ये तीन जागा होत्या जा त्याच्यामध्ये एकशे बत्तीसव्या क्रमांकाचा जो शेवटचा विद्यार्थी होता त्याला एकशे एकसष्ट पॉईंट एकाहत्तर मार्क होते एन टी डीमध्ये चौथ्या नंबरचा जो विद्यार्थी होता आखरीचा त्याच्यात म्हणजे त्याला एकशे अठ्ठावन्न मिरिट नंबर होता त्याला एकशे साठ पॉईंट पंधरा मार्क होते ठीक आहे याच्यानंतर जर विचार केला आपण ई डब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये पंचवीस जागा होत्या त्यामध्ये पंचवीसव्या नंबरचा जो विद्यार्थी होता त्याचा मेरिट दोनशे सत्याहत्तर होता एकशे पंचावन्न पॉईंट नव्वद मार्क त्याला होते एसबीसी कॅटेगरीचा जर विचार केला आपण तिथे दोन जागा होत्या आणि एकशे तेवीसवा नंबरचा जो दुसरा नंबर जागेचा मेरिट नंबर होता त्याला ते एकशे तेसवी तेवीसवी मेरिट रँक होती आणि त्याला एकशे बासष्ट पॉईंट सोळा मार्क होते टोटल ज्या जागा जा भरायच्या आहे एकशे पंच्याण्णव जागा इलेक्ट्रिशियन ट्रेड करता साय डिव्हिजन मिळून भरायच्या आहे तर ठीक आहे तर अशा साय डिव्हिजनची आपण माहिती बघितली होती आता याच्यामध्ये तुम्हाला बघता येईल मित्रांनो की ज्या वेटिंग लिस्ट आलेल्या होत्या याच्यानंतर तर मित्रांनो एल डी एचची कोर्ट केसचा जो स्टे उठवलेला गेला होता त्याच्यानंतर जी तुमच्यासमोर लिस्ट आलेली होती डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनचा जो रिजल्ट आलेला होता त्याच्यामागे तुम्हाला दिसत असेल की भरपूर जे कॅन्डिडेट आहे ते अपडेट आउटसुद्धा झालेले होते आणि याची वेटिंग लिस्टसुद्धा आलेली आहे त्या वेटिंग लिस्टवरतीसुद्धा आपण चर्चा या व्हिडिओमध्ये करणार आहोत सोबतच तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवटी शेवटी तुमच्या सातशे बहात्तर पोस्टचं जे आहे ते कामकाज कुठं अडलेलं आहे त्यांची प्रोसेस कुठं अडलेली आहे त्याच्यावर मी सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओला स्क्रिप्ट न करता नक्की बघा ठीक आहे तर याच्यामध्ये बघू शकता तुम्हाला जो रिझल्ट दिसत असेल इलेक्ट्रिशन टेस्टचा तर तर ज्या महिलांचा स्टे होता त्या महिलांच्या स्टे उठल्यानंतर जो रिझल्ट आलेला होता त्याच्यामध्ये तुम्ही इथे बघू शकता मित्रांनो सिरियल नंबर एकला मेरिट नंबर तीनचे जे स्टुडंट आहे ओबीसी कॅटेगरीमधून तिला ओपनची जागा देण्यात आलेल्या इलिजिबल आहे पुणेकरता ठीक आहे तर अशा प्रत्येक विद्यार्थ्यांचं नाव वाचणे इथे थोडा कठीण होणार आहे त्याच्यामुळे मी इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट माहिती तुम्हाला देणार आहे की जे बघा याच्यामध्ये ओबीसीमधून ओपनमध्ये एक महिला गेली नंतर ओपनची जी जागा आहे एल डी एस टूमध्ये एस सीच्या कॅटेगरीला मिळाल्या ते दहाव्या नंबरची मेरिट होती त्याच्यानंतर ओबीसीमधूनच ओपन एल डी एसला जी जागा गेली पंधराव्या नंबरची मेरिट होती याच्यानंतर ये एल डी एसमध्ये मध्ये ओपनची जी जागा गेली आहे ती जी एकोणीसव्या नंबरची मेरिट होती तर ओपनमध्ये ज्या जागा जा गेलेल्या आहेत तुम्ही तिथं बघू शकता ओपनमध्ये ज्या जागा जा जा गेलेल्या त्या ओपनच्या जागा तुम्हाला वजा करून तुमच्या कॅटेगरीचा मेरिट काढून घ्यायचा आहे ठीक आहे तर अशा प्रकारे इन्फॉर्मेशन आहे फक्त महिलांकरता ही इन्फॉर्मेशन आहे फक्त महिलांचे जे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन रिजल्ट आहे याच्यामध्ये देण्यात आलेला आहे सोबतच तुम्हाला हे कॅल्क्युलेट करायचं आहे तुमचं इन्फॉर्मेशन काढत असताना की ऑप्टेड आउट जे आहे ते ऑपटेड आउट विद्यार्थी तुम्हाला इथं वजा करून घ्यायचे आहे ठीक आहे अंडर व्हेरिफिकेशनचा काय काही प्रॉब्लेम नाही आहे अंडर वेपेशनला जॉईनिंग येणे सुरू झाले आहे ठीक आहे तर अशा प्रकारचे जे आहे ते ऑप्टेड आउटवाल्यांची नावे तुम्हाला वजा करून बाकीचे तुमचं काय कॅल्क्युलेशन निघते ते तुम्हाला काढून घ्यायचं आहे मित्रांनो टोटल सहासष्ट विद्यार्थिनीची लिस्ट इथे तुम्हाला बघायला मिळत असेल ठीक आहे याच्यामध्ये जे सहासष्टव्या क्रमांकाचा आखरीचा नंबर आहे याच्यामध्ये एस टी कॅटेगरी फिमेल आहे स्पोर्ट पर्सन आहे मित्रांनो अंडर व्हेरिफिकेशन नाशिक डिव्हिजन आहे ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्हाला दिसत असेल पासष्टव्या क्रमांकाला जर तुम्ही बघितलं तर एस टी कॅटेगरीची स्टुडंट आहे एस टी एल एस पाच आहे आणि अमरावती डिव्हिजन तिला मिळालेलं आहे ठीक आहे नंतर चौसाठव्या क्रमांकाची तर एन टी बीची स्टुडंट आहे स्पोर्ट पर्सन आहे एन टी बीमधनं इलिजिबल आहे पुण्याकरता ठीक आहे याच्यामध्ये तुम्हाला जे स्पोर्ट पर्सनचा जो जागा असेल जो कोटा असेल त्याच्यामध्ये जो मेरिट आहे तो फार हाय गेलेला दिसत असेल सोबतच एक सर्व्हिसमॅनचा हायसुद्धा मेरिटसुद्धा हाय गेलेला तुम्हाला दिसत असेल ठीक आहे सोबतच बघा मित्रांनो एस टी कॅटेगरीचं जे आहे एल डी एस टू एल डी एस थ्री मी अगोदर सांगत तर तुम्हाला एल डीच्या ज्या जागा आहे फार महत्त्वाच्या असणार आहे याच्यामध्ये नऊशे सोळाव्या नंबरची जी रँक आहे एस टी कॅटेगरीमधून आणि नंतर हे नऊशे सत्त्याण्णव्या नंबरची रँक एस टी कॅटेगरीमधून तर तिला एल डी एस फोर एस टी कॅटेगरीतून शीट मिळालेली आहे म्हणजे ज्या स्टुडंट ऑलरेडी ओपनमध्ये गेलेलं आहे त्या ओपनमध्ये गेलेल्या असल्यामुळे ज्या फायदा झाला आहे तो कॅटेगरीच्या स्टुडंटला झालेला आहे असे तुम्हाला इथे दिसत असेल ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्हाला जो ज्या मुली आहे ज्या लेडीज कॅन्डिडेट आहे त्यांनी आपला जो मेरिट इथून काढून घ्यायचा आहे आणि सोबतच अपडेट टेड आउट जे कॅन्डिडेट झालेलं आहे त्यांच्यासुद्धा तुम्हाला ते कॅल्क्युलेशन बसवून तुमच्या वेटिंग किती आहे आणि वेटिंग किती क्लिअर होऊ शकते तुम्ही स्वतः घर बसला काढू शकता ठीक आहे तर अशा प्रकारचे इलेक्ट्रिशियनचं वुमनचा आहे मित्रांनो याच्यानंतर आता मी तुम्हाला सांगतो ते महत्त्वाची इन्फॉर्मेशन जे आलं होतं मित्रांनो इलेक्ट्रिशियन ट्रेड करता ते पाच दोन दोन हजार चौदाचं एकशे त्र्याहत्तरव्या क्रमांकाचा शेवटचा सर्क्युलर जेवतं याच्यामध्ये वेटिंग लिस्ट त्यांनी किती नंबर टाकलेला आहे आणि किती वेटिंग लिस्ट क्लिअर होऊ शकते याचे चान्सेस तुम्हाला इथे दिसत असेल ठीक आहे सोबतच जे अपटे ऑफ स्टुडंट झालेले आहेत त्यांचे नावसुद्धा याच्यामध्ये म्हणजे काही काही जे वेटिंग लिस्टमध्ये परत परत आलेलं आहे तेसुद्धा इथून वगळण्यात येणार आहे म्हणजे परत जे आहे ती एक वेटिंग लिस्ट येण्याचे चान्सेस आहे नाकारता येत नाही माझ्या माहितीप्रमाणे चान्सेस आहे ठीक आहे तर आता याच्यामध्ये तुम्ही बघू शकता क्राफ्ट इन्स्ट्रक्टर इलेक्ट्रिशियनचा जे आहे याच्यामध्ये सेवंटी नाईन नंबरचा जो मेरिट आहे स्वप्नील सावंत ठीक आहे आता ही जी मेरिट लिस्ट आहे सर्वांसाठी आहे याच्यामध्ये वुमन आणि ज जे है, मेल आहे मेल फिमेल असला कसलाही वाद नाही हॉरिजेंटल व्हर्टिकल रिजर्वेशनचा कसलाही वाद नाही याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की मेरिट नंबर सेवन्टी नाईन स्वप्नील सावंत नावाचा जो विद्यार्थी आहे ओपन कॅटेगरीतून जो बिलॉंग करतो त्याला ओपन जनरल वेटिंग वनची जागा मिळालेली आहे म्हणजे मिळणार आहे ठीक आहे त्याला व्हेरीफिकेशनला डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनला बोलावलेलं आहे ठीक आहे नंतर आहे अनंत चव्हाण मेल कॅन्डिडेट आहे ओपन कॅटेगरीमधून ओपन जनरल टूची वेटिंग लिस्ट जागा त्याला भेटणार आहे म्हणजे त्या जागेकरता डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनला बोलावलेला आहे नंतर आहे राठोड गुणवंत राठोड मेल कॅन्डिडेट विजयमधून आहे परंतु जागा जी भेटणार आहे ती ओपनची भेटणार आहे ओबीसी मधून जे मेल कॅन्डिडेट आहे चौथ्या नंबरचा पंच्याऐंशी वा ज्यांचा मेरिट आहे त्यांना ओबीसी जनरल वेटिंग वनची जागा भेटणार आहे नंतर अठ्याऐंशी क्रमांकावर जे आहे चेतन बाटविक मेल कॅन्डिडेट ओबीसी ओपन जनरल वेटिंग फोर भेटणार आहे ठीक आहे तर याच्यामध्ये तुम्हाला क्लिअर क्लिअर दिलेला आहे मित्रांनो की तुमच्या नावासमोर जी जागा आहे ती जागा तुम्हाला क ओपनमधून भेटणार आहे की कशातून तुमच्या कॅटेगरीतून भेटणार आहे ठीक आहे म्हणजे तुमचे जर मार्क जास्त असेल तर तुम्हाला ओपनची जागा मिळेल नाहीतर तुम्हाला कॅटेगरीची जागा मिळेल ठीक आहे तर प्रकारे तुम्ही इथे बघू शकता फार महत्त्वाचं असं वेटिंग लिस्ट आहे याच्यामध्ये बघा ओपन एल डेस वेटिंग लिस्ट तीन दीपाली आंधले फिमेल एन टी डी कॅन्डिडेट आहे पण ओपन एल डी एस वेटिंग लिस्ट तीनची जागा तिला भेटत आहे ठीक आहे तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता जर आपण ओबीसी कॅटेगरी किंवा एस टी कॅटेगरीचा जर विचार केला तर फक्त एस टी जनरल वेटिंग लिस्ट तीन अठ्ठेचाळीसवा नंबर बघा सहाशे बत्तीसव्या नंबरची जी विद्यार्थिनी आहे तिलासुद्धा बोलावलेलं आहे याच्यानंतरच्या विद्यार्थ्यांनासुद्धा बोलावले जाऊ शकते जर बाकीच्या कॅन्ड कॅन्डिडेट याच्यामधून अपडेट आउट झाले तर याच्यामध्ये बघा जे ए तर एमध्ये तुम्ही बघू शकता ए एल डी एस वेटिंग लिस्ट टू म्हणजे चौदाशे बासष्टव्या क्रमांक अंकाच्या जो विद्यार्थिनी आहे तुझ्या तिलासुद्धा बोलावण्यात आलेला आहे एल डी एसमध्ये ठीक आहे आता एल डी एसची माहिती आपण बघितलेलीच आहे कोणत्या कॅटेगरीला किती जागा कोणत्या डिव्हिजनमधून आहे त्याच्यानुसार तुम्ही इथून तुमची इन्फॉर्मेशन काढून बघू शकता मी ऑलरेडी अर्ध्यापेक्षा जास्त इन्फॉर्मेशन तुम्हाला काढून दिलेली आहे फक्त तुम्हाला घर बसला थोडं कॅल्क्युलेशन करून घ्यायचं आहे म्हणजे तुम्हाला तुमचं जे नाव आहे ते यादीमध्ये आहे किंवा नाही ते नक्की करणार आहे आता वेटिंग लिस्ट विद्या वाल्या विद्यार्थ्यांचं म्हणजे काही प्रॉब्लेमच नाही याच्यानंतर जे तुम्ही तुमची वेटिंग लिस्ट येऊ शकते का नाही आणि येऊ शकते तर तुमचं नाव कितव्या नंबरला येऊ शकते हे सुद्धा तुम्ही घरबसल्या काढू शकता ठीक आहे फक्त प्रॉब्लेम असा जाणार याच्यामध्ये की जर याच्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी ट्रेड घेतलेलं आहे त्यांचे नाव जर परत परत आले असेल तर त्या याच्यातून सुद्धा अपडेट आउट होणार आहे म्हणजे परत जी वे वेटिंग लिस्ट लिअर होण्याचे चान्स आहे ते आहे ठीक आहे नंतर बघा इथे एक सर्व्हिसमॅन तर तुम्हाला बहात्तरव्या क्रमांकाचं एकोणीसशे चौऱ्याण्णव मेरिट दिसणार असणार मित्रांनो मेल ओपन ओपन एक सर्व्हिसमॅन वेटिंग लिस्ट फाईव्ह करताय ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्हाला ल, तीन हजार एकशे अकरापर्यंत पर्यंत सुद्धा हा आकडा ओपन एक सर्व्हिसमॅन करता गेलेला आहे ठीक आहे नंतर चौऱ्याण्णव टोटल जर जागा घेतला म्हणजे नव्याण्णव विद्यार्थ्यांना त्यांनी थेन्न, बोलावलेला आहे तर नव्याण्णव जो विद्यार्थी आहे बघा पाच हजार चारशे गणेश शिंदे नावाचा मेल ई कॅटेगरीतून स्पोर्ट पर्सन आहे आणि वेटिंग लिस्ट तीन करता त्याला बोलावलेला आहे म्हणजे जो मेरिट आहे फार आपण एवढी अपेक्षा सुद्धा केलेली नसेल की पाच हजाराच्या समोरसुद्धा जो मेरिट आहे त्यांनासुद्धा चान्स मिळू शकतो तर मी तुम्हाला अगोदर याच्या अगोदरसुद्धा वारंवार सांगत आलेलो होतो की तुम्ही कसल्या प्रकारे पेनिक होऊ नका तुम्हाला जे आहे ते चान्स भरपूर मोठ्या प्रमाणात त्याच्यात भेटणार आहे कारण की भरपूर लोकांनी जे आहे बावीसच्या बावीस ट्रेडसुद्धा याच्यामध्ये भरलेले होते ठीक आहे आणि त्यांचा रिझल्टसुद्धा आलेला होता त्याच्यामुळे एक ट्रेड घेतल्यामुळे अपडेट आउट झालेला आहे आणि अशाच प्रकारे आणखी जे चान्स आहे बाकीच्या सुद्धा मिळू शकतो आता बघूया पुढचे जे मी तुम्हाला हायलाईट सांगितलं त्या मुद्द्यावर मी आता तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन देणार आहे ठीक आहे तर पुढचा मुद्दा बघा पण आपल्या पॉईंटकडे बोलणार आहोत मित्रांनो आता मी तुम्हाला सांगितलं आय टी इन्स्ट्रक्टर वेटिंग लिस्ट अपडेट तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं मित्रांनो आणखी ज्या काही ट्रेड वेटिंग लिस्ट वाचलेल्या आहेत त्या लवकरात लवकर येणार आहे व्हिडिओ बनवत पर्यंत तरी त्या वेटिंग लिस्ट आलेल्या नव्हत्या ठीक आहे याच्यानंतर आणखी किती वेटिंग लिस्ट येऊ शकतो बघा भरपूर लोकांच्या मला कमेंट येत असतात तर कमेंटमध्ये मी प्रत्येक लोकांना जे आहे ते उत्तर

स so, हे नसतो म्हणजे वेळ माझ्याकडे अपुरा असतो त्याच्यामुळे प्रत्येक कमेंटला मी उत्तर देऊ शकत नाही त्याच्यामुळे मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो की आय टी इन्स्ट्रक्टरच्या ज्या वेटिंग लिस्ट आहे त्या आणखी येण्याचे चान्सेस आहेत ठीक आहे कारण की ज्या आतापर्यंतच्या चा चार वेटिंग लिस्ट आल्या आहेत त्याच्यामधूनसुद्धा काही मुले जे आहे परत परत नाव असल्यामुळे अपट आऊट होऊ शकतात ठीक आहे त्याच्यामुळे जे वेटिंग लिस्ट आहे परत येऊ शकतात हा ज्या लहान लहान ट्रेड आहे त्यांच्या ज्या वेटिंग लिस्ट आहे म्हणजे ज्या ट्रेडच्या एक किंवा दोन जागा आहे किंवा पाच सहा जागा आहे त्यांच्या वेटिंग लिस्ट येणे थोडं कठीण आहे कारण की त्यां जे सिलेक्शन होणार आहे ते पाच सहा जागेकरता ऑलरेडी दोन वेटिंग लिस्ट येऊन गेलेलं आहे त्याच्यामधून होऊ शकतं आले तर चांगलीच गोष्ट आहे ठीक आहे तर याच्यानंतर बघा सातशे बहात्तर पोस्टची प्रोसेस कुठे थांबलेली आहे मी काही विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना कालसुद्धा उत्तर दिले होते माझ्या माहितीप्रमाणे माझ्या वैयक्तिक माहितीप्रमाणे मी तुम्हाला सांगत आहे की सातशे बहात्तर पोस्टची जी प्रोसेस आहे त्याच्या चौदाशे सत्तावन्नची जी प्रोसेस सुरू आहे त्याच्यामुळे सगळा स्टॉप जो आहे तो चौदाशे सत्तावन्न पोस्टला बिझी असल्यामुळे कुठे ना कुठे जे सातशे बहात्तर पोस्टची प्रोसेस आहे काही वेळा करता थांबवण्यात आलेले आहे कारण की चौदाशे सत्तावन्न पोस्टची जी भरती आहे ती ऑलरेडी फार लेट झालेली आहे ले त्याच्यामुळे चौदाशे सत्तावन्न पोस्टची भरती लवकरच करून तुमच्या जे सहाशे बहात्तर पोस्टला जे आहे ते स्टाफ जो स्टाफ आहे डी टीचा तो कामे लागणार आहे सहाशे बहात्तर पोस्टच्या प्रोसेसकरता ठीक आहे माझ्या माहितीप्रमाणे स्टाफ बिझी असल्यामुळे तरी जे सहाशे बहात्तर पोस्टची प्रोसेस आहे था ती थांबवण्यात आलेली आहे माझी वैयक्तिक माहिती आहे अशामध्ये म्हणजे कसल्याही प्रकारचं कोणी इन्फॉर्मेशन दिली असल्याचा भाग नाही माझ्या माहितीप्रमाणे स्टाफ बिझी असल्यामुळे जो आहे ते सहाशे बहात्तर पोस्टची प्रोसेस थांबवण्यात आलेली आहे

जी प्रोसेस कंप्लीट केल्यानंतर लगेचच तुमच्या सातशे बहात्तर पोस्टला जे आहे ते सुरुवात होणार आहे ठीक आहे नंतर सातशे बहात्तर शिबी टी टू रिस्पॉन्स शीट केव्हा येणार आहे तर मित्रांनो सातशे बहात्तर पोस्ट शिबी टी टू रिस्पॉन्स लवकरात लवकर येण्याचे जे चान्सेस आहे म्हणजे एका आत हे रिस्पॉन्स शीट येऊ शकतो ठीक आहे याचंसुद्धा कारण तेच आहे की तुमचं जे आहे ते स्टाफ जो सध्या बिजी आहे त्याच्यामुळे जे आहे ते पूर्ण प्रोसेस जे आहे सातशे बहात्तर पोस्टची थांबवण्यात आलेल्या आहे माझ्या माहितीप्रमाणे ठीक आहे नंतर आहे सातशे बहात्तरच्या अंडर व्हेरिफिकेशनचा काही मॅटरच नाही आहे तर अंडर व्हेरिफिकेशनचे जे आहे ते म्हणजे न जॉईनिंग होण्याचे चान्सेस आहेतच ठीक आहे त्याच्यामुळे या विषयावर काही जास्त बोललेलं बरं बरं नाही ठीक आहे नंतर आहे पाचव्या नंबरचं बघा आय टी इन्स्ट्रक्टर ह्युमन डिटेल इलेक्ट्रिशियन मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे आणि ऑल अदर डिटेलमध्ये बघा ऑल अदर डिटेलमध्ये मी तर तुम्हाला सांगायचं आहे की तुमचं जे अंडर व्हेरिफिकेशनवाल्या लोकांना काही लोकांना जॉईनिंग आलेलं आहे म्हणतात मला कमेंट होत्या तर अंडर व्हेरिफिकेशन लोकांची जे जॉईनिंग आहे ते येणे म्हणजे न चान्सेस आहेतच येणारच आहे मी अगोदर सांगितलं नव्वद पर्सेंट चान्सेस आहे तुम्हाला जे आहे अंडर व्हेरिफिकेशन वगळलं जाणार नाही फक्त तुमचे जे काही प्रॉब्लेम असेल ते क्लिअर केले जाणार आहे ठीक आहे तर अशा प्रकारची माहिती होती आणि ऑल अदर डिटेलमध्ये परत तुम्हाला सांगू इच्छितो की बाकीच्या ट्रेडच्या ज्या वेटिंग लिस्ट आहे त्या लवकरात लवकर येऊ शकतं ठीक आहे याच्यानंतर जी तुम्हाला माहिती पाहिजे असेल दुसऱ्या ट्रेटवरती तर दुसऱ्या सुद्धा मी व्हिडिओ बनवायला घेतलेला आहे परंतु वेळ अपुरा परत असल्यामुळे व्हिडिओ पब्लिश करायला माझ्याकडे वेळ नाही किंवा इन्फॉर्मेशन काढायला वेळ नाही मी पर्सनल इन्फॉर्मेशन पर्सनल माहिती तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट केल्यानंतर देत असतो ठीक आहे म्हणजे तुम्ही जे पर्सनल कमेंट करता त्याच्यामध्ये मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देत असतो जसा मला वेळ मिळेल तसा ठीक आहे बाकीची काही ऑल अदर डिटेल आम आमच्यापर्यंत पोहोचली माझ्यापर्यंत पोहोचली तर मी तुम्हाला चॅनलच्या माध्यमातून नक्की कळवेल ठीक आहे काय तुमचे काही प्रश्न असेल तर तुम्ही प्रश्न कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता ठीक आहे मला जसा वेळ भेटेल तसा मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न करेन ठीक आहे बाकी तुमच्याकरता सगळ्यांकरता बेस्ट ऑफ लक जय हिंद जय जे महाराष्ट्र yeah!